तर आणखीन एक महत्त्वाची बातमी यावेळेस समोर येते आहे. अजित पवार हे यांच्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय. पुणे मधील जी जिल्हा बँक आहे त्या बँकेच्या संदर्भातली ही एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. अजित पवारांचा पुणे जिल्हा बँक संचालक पदाचा राजीनामा अजित पवारांनी दिलेला आहे. उपमुख्यमंत्री पदाचा वाढता व्याप लक्षात घेता हा राजीनामा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अजित पवारांचा पुणे जिल्हा बँक संचालक पदाचा राजीनामा देण्यात आलेला आहे. उपमुख्यमंत्री पदाचा वाढता व्याप आहे आणि त्यामुळेच हा राजीनामा दिल्याचा निर्णय अजित पवारांनी घेतलेला आहे. आणि आता अजित पवारांनी पुणे जिल्हा बँक संचालक पदाचा राजीनामा दिलेला आहे. यावेळेस एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय. उपमुख्यमंत्री पदाचा वाढता व्याप लक्षात घेऊन अजित पवार यांनी पुणे जिल्हा बँक संचालक पदाचा राजीनामा दिलेला आहे. ही एक महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठा निर्णय घेतला आणि पुणे जिल्हा बँक संचालक पदाचा राजीनामा दिलेला आहे. अजित पवार हे पुणे जिल्हा बँक संचालक पदी होते गेल्या अनेक वर्षांपासून आणि अखेर त्यांनी आज उपमुख्यमंत्री पदाचा वाढता व्याप लक्षात घेऊन राजीनामा दिल्याचं म्हटलेलं आहे. पुणे जिल्हा बँक संचालक पदावर अजित पवारांची नेमणूक झाली होती, परंतु आता उपमुख्यमंत्रीपदी व्याप वाढलेला आहे आणि त्यामुळेच जिल्हा बँकेचा संचालक पदाचा मी राजीनामा देतो असं अजित पवार गटानं स्पष्ट केलेलं आहे. अजित पवारांनी स्पष्ट केलेलं आहे. यावेळेस राज्यातली एक महत्त्वाची बातमी, अजित पवार यांनी पुणे जिल्हा बँक संचालक पदाचा राजीनामा दिलेला आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे